आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीत श्री सिद्धिविनायक मंदिराचा 24वा वर्धापन उत्साहात शेकडो भाविकांनी घेतले श्री सिद्धिविनायकाचे दर्शन. चिकोडी तालुक्यातील इंगळी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराचा 24वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. त्यानिमित्त शेकडो भाविकांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. वर्धापन दिनानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. पहाटे श्री गणेश मूर्तीस जलाभिषेक घालण्यात आला आणि विधिवत पूजा करण्यात आली. वर्धापन दिनामुळे मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शेकडो भाविकांनी आज मंदिरात पहाटेपासूनच दर्शनाची रीघ लावली होती. या श्री सिद्धिविनायक मंदिराची स्थापना आणि मंदिराचे बांधकाम गावातील ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत 1994 साली केलं. गावातील दानशूर मान्यवरांकडून यासाठी देणग्या घेण्यात आल्या. तेव्हापासून या मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रम होत आहेत. गणेश चतुर्थी आणि संकष्टी मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. अलीकडेच या मंदिरातील व्यवस्थापन मंडळात कल्लया स्वामी, बाबा जाधव, सचिन जाधव, भूमी अपराज, राणी जाधव, राजू इंगळे, राणी चोगला, सुभाष आदमाणे, शिवाजी कवाळे, अजित दिगेवाडे, संजू कल्लोळे, प्रकाश मिर्जे, शालन कोळी, दत्ता जाधव, बाबू कोळी, दरी खान चोगला अशा अनेक युवक युवतींना स्थान दिले गेले असून यामुळे युवा वर्गात नव चैतन्य निर्माण झालंय. महानकारी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. ಸುಮಾರು 1994 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ರಿ. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಮಾಡ್ತೀವಿ. 23 ಈಗ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಈ ನಮ್ಮ ಊರಿನ ಜನರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿವಿನಾಯಕ ಗಣಪತಿ ಮಂಡಳ ವತಿಯಿಂದ ಗಣಪತಿ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸ್ತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸುಮಾರು 23 ವರ್ಷದಿಂದ, ಇದು ಬರುವ ವರ್ಷ 24 ವರ್ಷ, ಚಾಲು ವರ್ಷ 24 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ಈಗ ಇದು ಗಣಪತಿ देसाईंगळे येथील गणपती मंदिर, सिद्धिविनायक गणपती मंदिर, आज 24वा वाढदिवस असून 1994 साली गणपतीची स्थापना झाली. मूर्ती हे शिरगावकर यांनी उगार शुगर फॅक्टरीवाले मालक दिले, परंतु तिथून जर संकष्टीला आम्ही